नरेंद्र मोदी जेपीसी मान्य करणार नाही. आम्ही जेपीसी मागितली राफेलवर, नाही दिली. आम्ही जेपीसी मागितली नोटबंदीवर, नाही दिली. जेपीसी झाली ते सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यावी लागतील. जेपीसी नको, अडाणींनी काही केलं नाही, कोणतरी टार्गेट केले, अशी जी मुलाखत आली ती नेमकी अदानीच्या मालकीचे चॅनल आले. म्हणजे हिंदी टीव्ही कुणाच्या मालकीच आहे, म्हणजे काय गोड बघायला. मला वाटतं ते आपण तो विषय सोडून दिला पाहिजे. आपली छोटी छोटी आपली आपल्याला पुढे एकत्र काम करायचं. आणखीन एक मुद्दा, आपल्याला हे मुद्दे मी फक्त कोणावर टीका करण्याकरता नाही लागेल, आपल्याला मतदारसंघामध्ये जाऊन सांगता आले पाहिजे की आम्ही का जेपीसीची मागणी करतो. पण तितक्याच मी आग्रहाने सांगतो की नरेंद्र मोदी जेपीसी मान्य करणार नाही. आम्ही जेपीसी मागितली राफेलवर, नाही दिली. आम्ही जेपीसी मागितली नोटबंदीवर, नाही दिली. आम्ही जेपीसी मागितली जीएसटीवर, नाही दिली. आम्ही जेपीसी मागितले एका रात्रीत तुम्ही लॉकडाऊन केलं त्यावर मागितली, लोक किती पायी गेली, काय झाले, किती प्रेत गंगेत वाहिल्याच्यावर जेपीसी, नाही दिली. त्यामुळे जेपीसीला सामोरं जातील का पंतप्रधान, मला वाटत हिंमत नाही. आणि म्हणून ते घाबरलेले आहे. तर आता तरी काय मार्ग शोधला, ठीक आहे, विरोधी पक्षामधूनच एकाला सांगाव की काय. त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा होता की अडाणीला टार्गेट केले का, आपण नक्कीच टार्गेट केले, कचोडी चोरालाच टार्गेट केलं जात. त्यामध्ये हिंडनबर्गला अब्जावधी कोटीचा फायदा झालाय. त्याने काय बेकायदेशीर काम केलं, तो शॉर्ट सेलर आहे. छाती ठोक के बोलताय की आम्ही मी शॉर्ट सेलर आहे. त्यांनी शॉर्ट सेलिंग करून पैसे कमवले. आता प्रश्न असा आहे की राहुलजींनी जे प्रश्न विचारले की देशातल्या अनेक क्षेत्र आहेत, तर 50% भागीदारी गौतम अदानींची आहे. एकदा केंद्र सरकारने मोदी सरकारने निर्णय घेतला की आपण सगळी विमानतळ खाजगी करायचे, 6 विमानतळ खाजगी करायचं टेंडर काढलं. त्यामध्ये अट होती की टेंडर भरायचा अधिकार त्याच कंपन्याला एक जरा विमानतळ चालवायचा पूर्व अनुभव आहे. अडाणीने कधी विमानतळ बघितलंच होतं फक्त प्रवासात. नेमकं टेंडरच्या आधी ही अट वगळली गेली की काय गरज नाही अनुभव असायची. आणि साईच्या साई विमानतळ एका अडाणीला दिली. कुठे गेलं कॉम्पिटिशन कमिशन स्पर्धा कोणी म्हणून असणार काही. अनेक क्षेत्र आहेत, बंदर आहेत, 20 क्षेत्र आहे, बऱ्याचशा कोळसा आयात आहे. कोळसा आयातीचे नियम डिफेन्स मध्ये, त्यामधला चायनीज डायरेक्टर आहे तो कोण माणूस आहे, अनेक प्रश्न विचारले गेले. जेपीसी झाली ते सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.